या ठिकाणी त्यांनी जे काही आज मराठा समाजासाठी जो पुढाकार घेतलेला आहे, हा म्हणजे एक नोव्हेंबरला काळा दिन साजरा होतोय. या काळा दिनाला सीमावस्थेने तिथं परवानगी दिली जाते. महाराष्ट्राचे प्रतिनिधी दरवर्षी या काळा दिनामध्ये सहभागी व्हायचे. यावर्षी पण होतील. कृतीतून मी नेहमी दाखवलेला की 3,800 अधिसंख्य पदांवर मराठा तरुणांना नोकऱ्या दिल्यात. ते द्यायला देखील काही लोक घाबरत होते, परंतु मी ते धाडस केलं. आज त्या नोकऱ्या त्यांना मिळालेल्या आहेत. त्याचबरोबर जवळपास 67,000 तरुणांना आज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 5,000 कोटीपेक्षा जास्तीचं कर्ज आपण मिळवून दिलं आहे. त्याचं व्याज आपण भरतो सरकार म्हणून, आणि म्हणून त्यामध्ये देखील आणखी काय वाढ करता येईल. ह्या सगळ्या ज्या काही सारथीच्या माध्यमातून आपण त्यांना नोकऱ्या मिळवून द्यायचं, परदेशी शिक्षण जे आहे ते देण्याचं काम, किंबहुना यामध्ये नवीन आणखी आपल्याला काय करता येईल ते देखील करू. पण हे मराठा जे आरक्षण आहे, हे आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध आहे. थोडंसं सरकारला देखील समजून घेण्याची विनंती. मोदी साहेब शिर्डी दौऱ्यावर आले होते. सर्वच आक्रमक झाले. दुसऱ्या बाजूला जरंगे पाटलांची प्रकृती सुद्धा आता मराठा आरक्षण देण्यासंदर्भात मी जाहीर सभेमध्ये भाष्य केलेलं आहे, आणि मराठा समाजाला न्याय देण्याचं काम सरकार आमचं करेल. त्याचबरोबर पूर्वी देखील जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, ते मराठा समाजाला आमच्या सरकारने आरक्षण दिलं होतं. हायकोर्टमध्ये टिकलं होतं, दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये ते टिकलं नाही, रद्द झालं. याचं कारण त्यावेळचे सत्ताधारी, त्यावेळचे जे काही संबंधित लोक होते, मी त्याच्यात आज जात नाही, परंतु जे काय आहे हे सुप्रीम कोर्टाने जे काही ऑब्झर्वेशन, ज्या काही त्रुटी त्यावेळेस काढलेल्या, त्याच्यावर आमचं काम सुरू आहे. आणि आम्ही क्युरेटिव पिटिशन दाखल केलेलं आहे सुप्रीम कोर्टाने, ते त्याच्यावर ड्यू प्रोसेसमध्ये लिस्टिंग करून हिअरिंग घेण्यासंदर्भात सकारात्मकता दाखवलेली आहे. त्यामुळे एक विंडो मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात ओपन झालेली आहे सुदैवाने, आणि त्यामुळे त्याच्यावर आमचं काम सुरू आहे. आणि मला विश्वास आहे की मराठा समाज मागास आहे. कुठल्या कुठल्या प्रकारचं मराठा समाज काम करतो आहे, आणि दारिद्र्य रेषेखाली किती आहे, इतर ठिकाणी म्हणजे माथाडी, मापारी, ऊसतोड कामगार, हे सगळं जे आहे याच्यावर मोठ्या युद्धपातळीवर काम सुरू आहे आमचं. आणि त्याचबरोबर मनोज जरंगे पाटील यांनी जे मराठवाड्यातल्या कुणबी दाखले जुन्या नोंदी तपासून देण्यासंदर्भातली मागणी केली, तिथे देखील जस्टिस शिंदे हे अतिशय चांगलं ती कमिटी काम करते आहे. 8-10 हजार लोकांच्या जुन्या नोंदी सापडलेल्या आहेत, आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी काम सुरू आहे. आणि त्यामध्ये देखील एक काही जुने नोंदी, जुने दाखले सापडत आहेत. हैदराबादमध्ये देखील त्या हैदराबाद सरकारकडे देखील त्यांनी विनंती केली, तिकडूनही काही पुरावे मिळालेत. आणखी काही पुराव्यासाठी ते तिकडे जाणार आहेत. जस्टिस शिंदे कमिटी अतिशय चांगलं काम करते आहे. आम्हाला त्यांनी थोडं जे काही 14-15 म्हणजे एक पुरावा नाही मिळाला तर दुसरा, दुसरा नाही मिळाला तिसरा, अशा प्रकारचे मी त्या डिटेलमध्ये जात नाही, कारण त्याच्यावर काम सुरू आहे, त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. परंतु त्यांनी जे काम आहे त्याला थोडासा अवधी लागतो आहे, आणि त्यामुळे थोडं सर्वांनी एक धैर्य ठेवलं पाहिजे, धीर ठेवला पाहिजे. मला विश्वास आहे की मराठा समाजाला न्याय देण्याचं काम, त्यांना मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम, त्यांना हक्काचं टिकणारं, कायद्याच्या चौकटीमध्ये बसणारं आरक्षण, इतर कुठल्याही समाजाचं आरक्षणाला बाधा न पोचवता, अन्याय न करता, मला विश्वास आहे की आमचं सरकार मराठा समाजाला आरक्षण देईल. मराठा समाजाने थोडं आपल्या युवकांनी देखील टोकाची भूमिका घेऊ नये. मी जाहीरपणे सांगितलेल्या विनंती केलेली आहे, आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नये, कारण शेवटी आपला परिवार जो आहे, कुटुंब आहे, त्यांचे आईवडील आहेत, मुलं बाळं आहेत, त्यांचा विचार नक्की केला पाहिजे. कारण हे मराठा आरक्षण जे आहे हे मिळणार आहे,
हक्काचं जे आहे आणि टिकणारं आरक्षण सरकार देईल तोपर्यंत आज ज्या काही सोयी सुविधा आहेत त्यात परवाच्या दिवशी देखील उपसमिती सोमवारी उपसमिती जी आहे मंत्रिमंडळाची ती बैठक घेते आहे. त्याच्यामध्ये देखील अनेक ज्या ज्या काही बाबी आहेत ज्या त्रुटी आहेत त्या दूर करून मराठा समाजाला न्याय देण्याचं काम आमचं सरकार करेल. आम्ही त्यासाठी युद्ध पातळीवर रात्रंदिवस काम करतो आहोत.